फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल। माझ्या चॅनल वरती भरपूर सारं स्वागत तुमचं। तर मी तुम्हाला आज माझं घर दाखवणार आहे। अगदी घराचे चार पार्ट्स म्हणजे चार एक रूम्स दाखवणार आहेत कम्प्लीट। जे 12 रूमचं पूर्ण एक दोन मजलीचं घर आहे ते सध्या नाही दाखवणार आहे, पण मी सध्या फक्त जिथं मी राहते तेवढा स्पेस दाखवणार आहे। दवाखाना परत बाकीच्या रूम्स असं नंतर दाखवेल। सो एक छोटीशी टूर मी विचार केला की करावी। एक रँडम टूर आहे, प्रॉपर अशी सगळं अरेंजमेंट करून नाही केलेली, त्याच्यामुळे प्लीज ॲडजस्ट करून घ्या किंवा काही टोमणे मारू नका। ओके, बघा हे माझं हॉल, हॉल मी आवरून झालेलं आहे। माझी चिकलीनी गोष्टी नीट नीटक्या ठेवून आणि सगळं इथून झालेलं आहे। परत आता मी तुम्हाला इथूनच माझ्या घेऊन जाते बेडरूमच्या इथं, तर ते सुद्धा आवरून झालेलं आहे, बेडरूम पण झालेलं आहे। आणि हे माझे तिशाचे कपडे वगैरे ठेवलेले आहेत। परत इथं जे आहेत काही सरांचे कपडे, आणि वरच्या साईडला तुम्ही बघाल तर थोडंसं आपलं कॉस्मेटिक्सचं बेड आहे। आणि इथं त्रिशा स्टडी वगैरे करायचं झालं ते औषधं ऐकले असतात। आणि ठीक आहे, असं छोटंसं। आणि क्लोथ्स जे आहेत ते आता मी सध्या तरी बघा हे टॉवेल इथंच वाळत घातलं, कपडे सुद्धा इथे लावतात। हा आहे साधंसं कपाट। आणि ठीक आहे, हे माझं आहे किचन। तर किचनमध्ये मी तुम्हाला सांगते, किचनचं तर तुम्ही बघितलं असेलच। हा कलर मी किचनला दिला आहे, तुम्हाला कसा वाटला डेफिनेटली सांगा फ्रेंड। तर हा यल्लो आणि रेड, तो ॲक्च्युली याच्यात भांडी आता नाही आहे, सगळी वॉशिंगला टाकलेली आहे। तर हे बघा, आता इथं भाजी वगैरे झालेली आहे, इकडे छोटंसं हे तर साधारण एक अशा पद्धतीने आता हे किचन आहे जे आपण सेट केलेलं आहे। सो थोडंफार आवरून झालेलं आहे जसं मला जमतं तसं। सो दिस इज इट, एवढंच आहे। हे तीन रूम्स इथं आहेत, त्याच्या बाजूलाची मी रूम आहे ती तुम्हाला दाखवते। इथं झाडं वेगळी असतात। त्याच्यानंतर इथून जर तुम्ही गेलात तर इथं जस्ट एक आपली बाजूलाच कन्सल्टिंग केबिन आहे, तर ही पण केबिन आहे। इथे बघा, आता मला कंटाळा आला खाली जायला, तर इथं वेशर्ट वगैरे घेत आहेत तर ओपडीज बघण्यासाठी। सो हा रूम आहे, सध्या एवढी काही खास यूजमध्ये येत नाही आहे फ्रेंड। मी माझ्याशी चार एक रूम मी तुम्हाला दाखवलं आहे, जस्ट साधारण एक मधल्या फ्लोअरवर आहेत। ग्राउंड फ्लोअरला हॉस्पिटलचं म्हणा दवाखान्याचं रूम्स आहेत, एक चार पाच रूम आहेत, पाच रूम आहेत, म्हणजे एक मेडिकलची रूम आहे आणि चार ज्या आहेत हॉस्पिटलसाठी आहेत। आणि सगळ्यात वरती दोन रूम आहेत त्या सध्या तरी खाली आहेत, त्यांना कलरिंग वगैरे करून आम्ही ठेवून दिलेलं आहे। ते बघू इन फ्युचर, त्यांना रेंटने द्यायच्या का तशाच ठेवायच्या, वी विल डिसाईड। सो काही ते नाही अजून ठरलेलं। सो फ्रेंड्स, असं एक काय म्हणतात त्याला, आम्ही जे घर घेतलं होतं त्याला आम्ही थोडंसं कलरिंग वगैरे केलं आता, आणि बघू आता या जागेची थोडीशी एक छोटी स्मॉल पूजा करायची आहे। पण मुहूर्त लिटरली सापडत नाही आहे, आय डोंट नो मुहूर्त सापडत नाही का, मिस्टरांची इच्छा नाही आहे करायची। पण एक छोटीशी पूजा का होईना कोणत्याही करायची, ते जुनं असो नवी करणं गरजेचं असतं, अदरवाईज खूप सारे विघ्न येतात। सो ती करायची आम्हाला, बघू। मिस्टरांना म्हटलं तर ते दरवेळेला टाळाटाळा करतात, पण आय थिंक सो इट्स व्हेरी नेसेसरी, ती करून घेणं गरजेचं आहे। तर आता 5 हा जो वेळ आहे तो ज्या पेशंट झाले त्या पेशंट बघायचं, आणि अदरवाईज काही थोडा स्टडी चालू आहे माझा, त्या स्टडी करायचा, असा हा माझा रुटीन जातो। सो फ्रेंड्स, काय म्हणतात त्याला, कसा तुम्हाला म्हणजे माझं घर वाटलं नक्की सांगा। ॲक्च्युली ही साधारण एक दोन मजली बिल्डिंग आहे, त्याच्यामध्ये साधारण खालच्या मजल्यावर 5, वरती 4 आणि त्याच्यावरती 2, म्हणजे 5 आणि 4 किती झाल्या, 9, 10, 11 आणि 12 एक रूम आहेत, 11-12 रूम आहेत। तर अशा जे की आम्ही एक ओल्ड हाऊसला घेऊन थोडं रिनोव्हेट केलेलं आहे, रिपेअर केलेलं आहे तुम्ही सांगू शकता। सो ठीक आहे, कारण की आम्ही ज्या ठिकाणी राहतो तिथे रेट्स खूप जास्त आहेत, म्हणजे साधारण तुम्हाला जर एखादं घर घ्यायचं झालं तर ती जागा घेणं आणि त्याला बांधणं एक साधारण कोटीच्या घरामध्ये जातं। तर आम्हाला साधारण म्हणजे तुम्ही आणि इन रोड टच जर तुम्हाला एखादी जागा घ्यायची तर तिथे कोटीमध्ये जागा मिळते, म्हणजे रोडवरती घ्यायची झाली प्रॉपर तर फक्त त्या जागेचाच रेट कोटीमध्ये असतो।
सो आम्हाला साधारण एक 80 लॅक्समध्ये सगळं बजेट गेलेलं आहे. आम्ही तर काही लोन वगैरे घेतलेलं आहे. सो असं आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला, या जागेचीच प्राईस आताच्या घडीला 50 लॅक्सच्या करीब आहे. 40-50 लॅक्सची फक्त जागा आहे आणि त्याच्यावर बांधकाम एक 40-50 लाख असं एक 1 कोटीच्या वरती म्हणजे नवीन घर बांधायचं झालं तर जातं. आणि त्यावर खूप रेंट्स वाढत आहेत जागेचे. जागे रिअल इस्टेटमध्ये खूप इन्कम आहे सध्याच्या घडीला आणि खूप महाग होतं. त्याच्यामुळे ज्यांनी कोणी घर घेतलं नसेल किंवा घेत आहेत त्यांनी लवकरात लवकर स्वतःचं एक हाऊस घेणं गरजेचं आहे की जेणेकरून इन फ्युचर आपल्याला प्रॉब्लेम येऊ नये. पण खूप सारा हेवी रेंट भरतो बऱ्याच साऱ्या ठिकाणी की बाबा 20-20 हजार भाडं भरतात कोणी, 10-10 हजार. आम्ही 20-20, 30-30 हजारापर्यंत रेंट भरलेलं आहे आमचं हॉस्पिटल घर वगैरे मिळून. परंतु आम्हाला लक्षात आलं की बाबा हे जरासं प्रॉब्लेमॅटिक ठरते, कारण की ओनर्स जे आहेत ना ते कितीही रेंट द्या त्रास देतात. सो मग त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की आपण काही हो आपल्या स्वतःच्या ह्याच्यात जाऊ. सो व्हॉट आफ्टर वर्ड बघू. सो त्याच्यामुळे आम्ही मग आमच्या ह्याच्यामध्ये शिफ्ट होऊन गेलो. सो फ्रेंड्स, असा हा छोटासा माझा एक व्लॉग होता. कसा वाटला तुम्ही डेफिनेटली सांगा. चॅनल आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तोपर्यंत बाय फ्रेंड्स. फ्रेंड, मी माझ्याशी 4 एक रूम मी तुम्हाला दाखवला ह्याच्यास साधारण एक मधल्या फ्लोअरवर आहेत. ग्राउंड फ्लोअरला हॉस्पिटलचं म्हणा दवाखान्याचं रूम्स आहेत. एक 4-5 रूम आहेत म्हणजे एक मेडिकलची रूम आहे आणि 4 ज्या आहेत त्या हॉस्पिटलसाठी आहेत. आणि सगळ्यात वरती 2 रूम आहेत त्या सध्या तरी खाली आहेत. त्यांना कलरिंग वगैरे करून आम्ही ठेवून दिलेलं आहे. ते बघू इन फ्युचर त्यांना रेंटने द्यायच्या का तशाच ठेवायच्या, वी विल डिसाईड. सो काही ते नाही अजून ठरलेलं. सो फ्रेंड्स, असं एक काय म्हणतात त्याला, आम्ही जे घर घेतलं होतं त्याला आम्ही थोडंसं कलरिंग वगैरे केलं आता. आणि बघू आता या जागेची थोडीशी छोटी स्मॉल पूजा करायची आहे. पण मुहूर्त लिटरली सापडत नाही आहे. आय डोंट नो, मुहूर्त सापडत नाही का मिस्टरांची इच्छा नाही आहे करायची. पण एक छोटीशी पूजा का होईना कोणत्याही करायची, ते जुनं असून नवी करणं गरजेचं असतं. अदरवाईज खूप सारे विघ्न येतात. सो ती करायची आम्हाला. बघू, मिस्टरांना म्हटलं तर ते दरवेळेला टाळाटाळा करतात. पण आय थिंक सो इट्स व्हेरी नेसेसरी, ती करून घेणं गरजेचं आहे. तर आता 5 हा वेळ आहे. तो ज्या पेशंट झाले त्या पेशंट बघायचं आणि अदरवाईज काही थोडा स्टडी चालू आहे माझा, त्या स्टडी करायचा, असा हा माझा रुटीन जातो. सो फ्रेंड्स, काय म्हणतात त्याला, कसा तुम्हाला म्हणजे माझं घर वाटलं नक्की सांगा. ॲक्च्युली ही साधारण एक 2 मजली बिल्डिंग आहे. त्याच्यामध्ये साधारण खालच्या मजल्यावर 5, वरती 4 आणि त्याच्यावरती 2, म्हणजे 5 आणि 4 किती झाल्या, 9, 10, 11 आणि 12 एक रूम आहेत, 11-12 रूम आहेत. तर अशा जे की आम्ही एक ओल्ड हाऊसला घेऊन थोडं रिनोव्हेट केलेलं आहे, रिपेअर केलेलं आहे तुम्ही सांगू शकता. सो ठीक आहे, कारण की आम्ही ज्या ठिकाणी राहतो तिथे रेट्स खूप जास्त आहेत. म्हणजे साधारण तुम्हाला जर एखादं घर घ्यायचं झालं तर ती जागा घेणं आणि त्याला बांधणं एक साधारण 1 कोटीच्या घरामध्ये जातं. तर आम्हाला साधारण म्हणजे तुम्ही आणि इन रोड टच जर तुम्हाला एखादी जागा घ्यायची तर तिथे 1 कोटीमध्ये जागा मिळते. म्हणजे रोडवरती घ्यायची झाली प्रॉपर तर फक्त त्या जागेचाच रेट 1 कोटीमध्ये असतो. सो आम्हाला साधारण एक 80 लॅक्समध्ये सगळं बजेट गेलेलं आहे. आम्ही तर काही लोन वगैरे घेतलेलं आहे. सो असं आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला, या जागेचीच प्राईस आताच्या घडीला 50 लॅक्सच्या करीब आहे. 40-50 लॅक्सची फक्त जागा आहे आणि त्याच्यावर बांधकाम एक 40-50 लाख असं एक 1 कोटीच्या वरती म्हणजे नवीन घर बांधायचं झालं तर जातं. आणि त्यावर खूप रेंट्स वाढत आहेत जागेचे. जागे रिअल इस्टेटमध्ये खूप इन्कम आहे सध्याच्या घडीला आणि खूप महाग होतं. त्याच्यामुळे ज्यांनी कोणी घर घेतलं नसेल किंवा घेत आहेत त्यांनी लवकरात लवकर स्वतःचं एक हाऊस घेणं गरजेचं आहे की जेणेकरून इन फ्युचर आपल्याला प्रॉब्लेम येऊ नये. पण खूप सारा हेवी रेंट भरतो बऱ्याच साऱ्या ठिकाणी की बाबा 20-20 हजार भाडं भरतात कोणी, 10-10 हजार. आम्ही 20-20, 30-30 हजारापर्यंत रेंट भरलेलं आहे आमचं हॉस्पिटल घर वगैरे मिळून. परंतु आम्हाला लक्षात आलं की बाबा हे जरासं प्रॉब्लेमॅटिक ठरते, कारण की ओनर्स जे आहेत ना ते कितीही रेंट द्या त्रास देतात. सो मग त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की आपण काही हो आपल्या स्वतःच्या ह्याच्यात जाऊ. सो व्हॉट आफ्टर वर्ड बघू. सो त्याच्यामुळे आम्ही मग आमच्या ह्याच्यामध्ये शिफ्ट होऊन गेलो. सो फ्रेंड्स, असा हा छोटासा माझा एक व्लॉग होता. कसा वाटला तुम्ही डेफिनेटली सांगा. चॅनल आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तोपर्यंत बाय.
Thank you.